श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली। आपलं एखादं काम असेल, ते खूप दिवसांपासून ते काम पूर्ण होण्याची आपण वाट बघतोय, ते काम पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण तरीही आपलं ते काम पूर्ण होत नाही आहे। जर आपल्याला लग्न होण्यासाठी खूप अडचणी येत आहेत, लग्न जमत नाही आहे, आपलं स्थळ येत आहेत पण होकार येत नाही आहे, किंवा आपल्याला संतान होत नाही आहे, मूल होत नाही आहे, आणि ज्यांना म्हणजे मुलगा मुलगी संतान आहे तर ते त्यांचं ऐकत नाही आहेत, किंवा अभ्यासामध्ये मुलामुलींचं लक्ष नाही आहे असं प्रॉब्लेम आहे, किंवा नवरा बायकोची भांडणं आहेत, म्हणजे नवरा बायकोचं ऐकत नाही किंवा बायको नवऱ्याचं ऐकत नाही, किंवा कोणतंही नवऱ्याचं प्रमोशन असेल, पैसा असेल, म्हणजे कोणतेही आपल्या घरामध्ये जेही काही प्रॉब्लेम आहे ना, तो कोणत्याही रिलेटेड असू शकतो, कोणत्याही म्हणजे कोणत्याही समस्येसाठी आपण हे आजचे उपाय करू शकतो, आणि 100% हे उपाय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल। हे उपाय तुम्हाला रोज करायचेही नाही आहेत। आजचे जे आपण उपाय बघणार आहोत हे फक्त आपल्याला शनिवारी करायचे आहेत। म्हणजे शनिवारी केलेल्या या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे असे पॉझिटिव्ह फरक आपल्याला दिसतील, जसं की बाबा सासूसुनाचे भांडणं विनाकारण होत असतील, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, म्हणजे सतत आपल्या घरात किरकिरी होत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतील, म्हणजे बरेच कोणतंही आपलं फॅमिलीतलं प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता, आणि फक्त शनिवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, शनिवारी, हे आज जे मी सांगत आहे ना, हे गोष्टी आपल्याला शनिवारी करायच्या आहेत। शनिवारी, प्रत्येक शनिवारी आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या घरातील जर कोणते दरवाजे असतील, खिडक्या असतील, जर ते कर कर असा आवाज करत असतील, उघडताना लावताना जर आवाज करत असतील, तर त्या सर्व दारांमध्ये खिडक्यांमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे। कोणतंही तुम्ही तेल सोडू शकता किंवा ऑइल तुमच्याकडे जे असेल ते सोडायचं आहे, आणि एक दोन वेळा उघडझाप करायची आहे, म्हणजे तुमच्या दारामध्ये खिडक्यांमध्ये जो कर करचा आवाज येतो तो बंद होईल। कारण जेव्हा आपल्या दारांमध्ये खिडक्यांमध्ये कर करचा आवाज येतो तेव्हा आपल्या घरामध्ये भांडण तंटे वाढतात, भांडण तंटे होतात, किंवा एकमेकांचं घरामध्ये कोणाचं जमत नाही। तर पहिली गोष्ट, प्रत्येक शनिवारी प्रत्येक दाराचं हे चेक करायचं। दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये आपण काय करतो, ज्या छोट्या वस्तू असतात त्या इथून तिथे तिथून इथे ठेवतो, त्या गोष्टी आपण हलवतो, पण ज्या मोठ्या गोष्टी असतात जसं की सोफा, बेड, कपाट, या गोष्टी ज्या असतील ह्या काय करायच्या, थोड्याशा मूव करायच्या। म्हणजे इथे असेल तर थोडं असं करायचं, थोडंसं साईडला, म्हणजे थोड्या का होईना ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, जड वस्तू आहेत, त्या आपण हलवायच्या। याने काय होतं की आपल्या म्हणजे त्या जागेवर जर निगेटिव्हिटी असेल किंवा काही असेल तर ती मूव होते, निघून जाते। यासाठी सर्व वस्तू आपण हलवायच्या। या प्रत्येक शनिवारीच नाही, तुम्ही महिन्यातल्या एका शनिवारी ही गोष्ट करू शकता। ज्या जड वस्तू आहेत ज्या आपण कधी हलवत नाही त्या थोड्याशा आपण मूव करायच्या, किमान म्हणजे थोडंसं असं जरी केलं ना, बस फक्त एनर्जी क्रिएट करायची आहे की त्या वस्तू हलवायच्या आहेत। म्हणजे याने काय होईल, आपले जे अडकलेले कामं आहेत, जे कामं पूर्ण होत नाहीत, कामं होण्यासाठी अडचणी येतात, त्या दूर होतील। तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, प्रत्येक शनिवारी आपल्याला आपले टॉयलेट्स, बाथरूम ह्या धुवायच्याच आहेत। तुम्ही मध्ये तसं तर आपल्याला आठवड्यातून 2 वेळा टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचे आहेत, पण जे करत नसतील त्यांनी किमान शनिवारी तरी आपले टॉयलेट बाथरूम स्वच्छ क्लीन करायचे आहेत। आणि महिन्यातल्या एका शनिवारी आपल्या बाथरूममध्ये जे आपण बकेट्स, मग यूज करतो हे स्वच्छ करायचे आहेत, कारण इथून जास्त निगेटिव्हिटी क्रिएट होते, त्यामुळे स्वच्छ करायचं आहे। आणि महिन्यातल्या एका शनिवारी आपल्याला आपल्या बाथरूममध्ये एका पणतीमध्ये, मातीची जी आपण दिवाळीला पणती वापरतो ना त्यामध्ये, किंवा काचेच्या एका छोट्या वाटीमध्ये, पण कसं काचेची वाटी आपल्याकडे अवेलेबल नसते त्यामुळे पणती प्रत्येकाच्याच घरामध्ये असते, तर पणतीमध्ये आपण खडे मीठ ठेवायचं आहे बाथरूममध्ये आपल्या। आणि म्हणजे एखाद्या शनिवारी आपण ते त्या फ्लशमध्ये, आपल्या टॉयलेटमध्येच फ्लश करायचं आहे, आणि परत त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे। महिन्यातून 1 वेळा आपल्याला हे करायचं आहे। आणि प्रत्येक शनिवारी आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि मीठ टाकून या पाण्याने फरशी पुसायची आहे, पोचा मारायचा आहे, हे करायचंच करायचं आहे।
आणि पोचा मारताना आपल्याला त्यामध्ये गोमूत्र आणि मीठ हे टाकायचंच आहे.